भीमर्मीच्या वतीनं मिरजेत रेल रोको आंदोलन. दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनास भीम आर्मी दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी मिरज बेंगलोर राणी चेन्नई एक्सप्रेस ट्रेन नंबर 06590 वेळ 3:35 शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रेल रोको आंदोलन करणार आहे. दिल्लीमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या कृषी बिल विरोधात लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनास भीम आर्मीचा जाहीर पाठिंबा. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांवर थंडीच्या महिन्यात पाणी फवारणी, अश्रूधूर, लाठीचार्ज करणं या सर्व बाबी निषेधार्थ आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून सरकारनं त्यांच्याशी चर्चा करावी, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. काही प्रसारमाध्यमे शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवून देशामध्ये असंतोष निर्माण करत आहेत. अशा सर्व माध्यमांवर बंदी आणणं आवश्यक आहे. जे केंद्र सरकार कायदे करत आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून मोठमोठ्या कंपन्यांना होणार असून हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत. भारत हा देश कृतीसंपन्न देश असून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केंद्र शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत. भीम आर्मी शेतकरी विरोधी कृषी कायद्याचा तीव्र विरोध आणि निषेध करत आहे. त्याचबरोबर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून लोकशाही मार्गाने आणि शांततेने रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मिरजेचे सहाय्यक रेल्वे स्टेशन मास्तर मुरलीधरन यांना सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जयलाब शेख, रिपब्लिकन ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख योगेंद्र कांबळे, संदीप दरबारे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. भीम आर्मीच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मिरज रेल्वे स्टेशन मास्तरला आणि रेल रोको आंदोलन करणार आहे. मिरज म्हणजे बेंगळुरूला जाणारी राणी चेन्नम्मा एक्सप्रेस 1/1/2021 रेल रोको आंदोलन करून दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये मिरजेत रेल रोको आंदोलन करून त्यांना आम्ही समर्थन देणार आहे. आज दिल्लीमध्ये चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पाणी फवारणी, अश्रूधूळ असले वेगवेगळे प्रकारचे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. हा सर्वांचा निषेध व शेतकरी बांधवांना जे अमानुषपणे दिल्लीमध्ये जे त्यांचा हाल होत आहे त्या हालचा विरोध म्हणून आणि शेतकरी लोकांना जे आज गेले अनेक महिन्यापासून धरणे आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे तिन्ही कायदे पास केलेले आहे मुळातच ते कायदे शेतकरी विरोधी आहे. जे त्या केंद्र सरकारला एवढं कळायला पाहिजे की लोकशाही म्हणजे काय. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवले राजवट म्हणजेच लोकशाही. जेव्हा जनतेलाच हा कायदा मान्य नाही तर तो सरकारने मागे घेण्यात काय हरकत आहे. यामध्ये कुठल्याही आपला स्वतःचा युगो आणि काय तर असली काय तो चुकीचं भावना आणून शेतकरीला वेठीस धरण्याचं काम हे मोदी सरकार केंद्रामध्ये करत आहे. त्याचा आम्ही पहिला भीम आर्मीच्या वतीनं व सांगली जिल्हा आरपीआयच्या वतीनं आज आम्ही पहिला त्याचा धिक्कार करतो, निषेध करतो. आमच्या शेतकरी बांधवाच्या मागण्या मान्य लवकरात लवकर करावी. अन्यथा नव्या वर्षाच्या सुरुवातामध्ये मिरजेमध्ये मिरज बेंगळूर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या समर्थनात आम्ही इथं आंदोलन करून त्यांचं पाठबळ आणि त्यांची ताकद वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर केंद्र सरकारनं लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे, घटनेने जे अधिकार दिलेला आहे, संविधानने जे अधिकार दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे आम्हाला सर्व भारतीयांना अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करूनच आम्ही रेल रोको आंदोलन करणार आहे. तर केंद्र सरकारने दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन चिघडण्याचा प्रयत्न करू नये आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या. तो जगाचा पोशिंदा आहे, ते पिकवतो म्हणून खातो. कितीही श्रीमंत असो आणि कितीही गरीब माणूस असो त्याला पोटाला घासच लागते. ते सोनं आणि चांदी खात नाही, शेतकरी सोनं चांदी पिकवत नाही, ते अन्नच पिकवतो. पोशिंद्याचं तुम्ही सन्मान करा, त्यांच्यावर लाठीचार्ज करू नका, थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्यावर पाण्या फवारणी करू नका. आणि जेवढी पी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पडलेला आहे त्याला भारत सरकारने शहीदांचा दर्जा द्यावा एवढं सांगतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.